मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून पनवेल रेल्वे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत 93,000 गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी 2 महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई ते मंगलोर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेल रेल्वे स्टेशनवर आल्यावर पनवेल रेल्वे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत 93,000 गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी 2 महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या महिला हे मद्यसाठा आंध्र प्रदेश येथून घेऊन जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे. ये जो गोवा से लेके आ रहे थे, जिसमें 2 महिला आरोपी हैं, जिसको पनवेल स्टेशन पे हमारे CIB के इंस्पेक्टर सफी साहब हैं, साथ में अखबारी विभाग के सब इंस्पेक्टर गायकवाड़ और आपके पनवेल तिलवाड़ा संयुक्त टीम बनाकर यहाँ पर इनको पकड़ा गया था, जिसमें लगभग 93,000 के समथिंग की दारू है जो ये लोग आंध्र लेके जा रहे हैं. मुद्देमला 93,700 दारू गोव्यावरून घेऊन येत होते. गोव्यावरून पनवेल येते आम्ही पकडले. पनवेलवरून पकडून ते आता ते आरोपी सांगतात आम्ही आंध्र प्रदेशला चालतो. 2 आरोपी महिला आहेत.